सप्टेंबर 28, 29, 30 एक दोन तीन चार ऑक्टोबर पर्यंत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे, पण तो पाऊस सर्व म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तो पाऊस खूप मोठा नाही, तो पाऊस रिमझिम स्वरूपाचा असणार आहे. आणि तो पाऊस नेमका कुठं पडणार आहे तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, तो पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि तसेच तो दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. आता म्हणजे पहिलं काय झालं, पाऊस झाला तो उत्तर महाराष्ट्राकडे झाला, आता नंबर आहे आता हे जे नंबर आहे ते आता दक्षिण महाराष्ट्राचा नंबर. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की आता जे पाऊस येणार आहे 27 सप्टेंबर पासून, म्हणजे 27 सप्टेंबरला पूर्व विदर्भात पाऊस सुरू होणार आहे. तो पाऊस तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, नागपूर जिल्हा वर्धा तसे अमरावती या भागामध्ये पूर्व विदर्भातल्या जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर तो पाऊस यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी तसेच अकोला वाशिम तसेच परभणी जालना औरंगाबाद तसेच तो पाऊस तसाच म्हणजे हे लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली तसेच नगर जिल्ह्यात म्हणजे हा पाऊस आसाममध्ये जास्त या प्रमाणात या भागामध्ये पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे, खूप मोठा काही नसणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. परत अचानक समजा एखाद्या वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांना एक मेसेज दिला जाईल.